प्रार्थना आणि विश्वास दोन्ही अदृश्य असतात, पण दोघांमध्ये इतकी ताकद असते की अशक्य गोष्टही शक्य करून दाखवतात. ज्यांनी तुमची धडपड जवळून पाहिली त्यांनाच फक्त तुमच्या यशाची खरी किंमत कळते, बाकीचे तर तुम्हाला फक्त नशीबवानच समजत असतात. वेळेला वेळ देणारी माणसं वेळेवर भेटली की चांगली वेळ यायला वेळ लागत नाही. आजकाल तर जगात त्यांनालाच किंमत आहे ज्याच्याकडे जास्त पैसा आहे. आयुष्यात काही जागा या रिकाम्या राहिल्या तरी चालतील, पण चुकीच्या माणसांचा सहवास नको. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही व्यवहाराच्या तराजूत मोजणाऱ्यांना समाधानाचं मोल व त्यागाची किंमत कधीच कळत नाही. जीवन म्हणजे उंच असा झोपाळाच आहे, तो जितका मागे जातो तितक्याच ताकदीने तो पुढेही जात असतो. फक्त मागे आला म्हणून कधीच घाबरू नका, दुःख आले म्हणून कधीच घाबरू नका, कारण जेवढं दुःख येतं त्याहीपेक्षा जास्त सुख नक्की येणार. फक्त मन खचू देऊ नका. अपमानाचा बदला हा समोरच्याचा अपमानच करून नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा यशस्वी होऊन घ्यायचा असतो. आयुष्यात पुन्हा सुरुवात करायला कधीच घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यातून नव्हे तर तुम्ही घेतलेल्या अनुभवातून असेल. आयुष्याच्या रस्त्यावर चालताना धडपडलं किंवा पडलंच पाहिजे, तेव्हाच कळेल की कोण हसतंय, कोण दुर्लक्ष करते व कोण सावरायला येतंय ते. काही वेळेला आयुष्यात आपल्याला त्रास होणेही गरजेचे असते. आपण वाईट आहोत म्हणून नव्हे तर आपलं चांगलं वागणं केव्हा व कधी बंद केलं पाहिजे यासाठी. माणसांच्या दुःखाची नोंद कोणी घेत नाही, पण माणसांच्या चुकांची नोंद मात्र ज्यांचा आपल्याशी काही संबंध नाही ते सुद्धा घेतात. जेव्हा मायेची व आपुलकीची माणसं आपल्या जवळ असतात तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी त्याच्या वेदनांची झळ लागत नाही. कष्टाविना कोणतीही गोष्ट सहज मिळाली तर माणूस अहंकारी होतो, व जर कष्टाने मिळवलं तर माणसाला त्या कष्टाची जाणीव असते. नात्यांमुळे विश्वास नसतो तर विश्वासाने नातीही टिकतात. एखाद्याला कधीकधी सुधारत बसण्यापेक्षा त्याला वळसा देऊन पुढे जाणे कधीही चांगलं, कारण कदाचित त्याच्या नजरेत तो बरोबर असतो व त्याला सांगणारे आपण मात्र त्याला चुकीचे वाटत असतो म्हणून.